महाराष्ट्रात आणि अनेक राज्यात सध्या लॉकडाऊन करण्यात आलं आहे तुम्हाला लॉकडाऊन आवडो अथवा न आवडो पण दिवसेंदिवस हे वाढत चाललं आहे तर हेच लॉकडाऊन आणखी दीड ते दोन महिने वाढवावं असंही तज्ज्ञ सुचवत आहेत भारतातील कोरोना कमी करण्यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आय सी एम आरने एक महत्त्वाची सूचना दिली ज्या जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत त्या ठिकाणी आणखी सहा ते आठ आठवडे लॉकडाऊन वाढवला पाहिजे असं आय सी एम आरचे प्रमुख डॉक्टर बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे ज्या ठिकाणी कोरोना संसर्गाचा दर दहा टक्क्याहून अधिक आहे अशा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू ठेवायला पाहिजे असं भार्गव यांचं मत आहे सध्या भारतातल्या सातशे अठरा जिल्ह्यांपैकी तीन चतुर्थांश जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दर दहा टक्क्याहून अधिक आहे यात नवी दिल्ली मुंबई बंगळूर यासारखी शहरं एक नंबरला आहेत देशात लॉकडाऊन आणखी किती काळ ठेवावं याबाबत पहिल्यांदाच एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने मत व्यक्त केलंय सध्या देशाच्या बहुतांश भागात लॉकडाऊन आहे कोरोना संकट कमी करण्यासाठी ते आणखी काही दिवस वाढवावा असाही सुरू म्हटतोय पण असं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन करण्याचं टाळलंय तर ही जबाबदारी संबंधित राज्यांवर सोपवली देशभर संपूर्ण लॉकडाऊन केलं तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं सांगितलं आहे त्यामुळे सध्या काही राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केलं आहे आता तेच लॉकडाऊन दोन ते तीन आठवड्यांनी पुढे वाढवलं जात आहे पण ज्या जिल्ह्यात कोरोनाचं सर्वाधिक प्रमाण आहे ते पूर्णतः बंदच ठेवले पाहिजेत तिथला संसर्गाचा दर दहा टक्क्याहून पाच टक्क्यांपर्यंत कमी झाला तर हे जिल्हे पुन्हा खुले केले जावेत हे सगळं येत्या सहा ते आठ आठवड्यांच्या आधी होणं शक्य नाही असं डॉक्टर भार्गव सांगतात दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे त्या ठिकाणी कोरोना संसर्गाचा दर तब्बल पस्तीस टक्क्यांवर जाऊन पोहोचला होता तो दर आता सतरा टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे पण अशा स्थितीत दिल्ली पुन्हा खुली केली तर मोठा अनर्थ घडेल असं भार्गव स्पष्टपणे सांगतात गेल्या काही दिवसांपासून भारताला कोरोनाचा मोठा तडाखा बसला आहे हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आहेत ऑक्सिजन औषधं इंजेक्शन या सगळ्यांचा तुटवडा भासतोय आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा ताणही वाढलाय कोरोनाचं संकट आवासून उभं असताना पाच राज्यात निवडणुका घेण्यात आल्या त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींसहित अनेक नेत्यांनी मोठ्या सभा घेतल्या तेव्हा कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले तर या दरम्यान कुंभमेळ्यासारखे मोठे धार्मिक कार्यक्रमही घेण्यात आले या सगळ्या गोष्टींमुळे कोरोनाने अकराळ विकराळ रूप धारण केल्याचं अनेक आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे तसंच भारताने ज्या पद्धतीने कोरोना परिस्थिती हाताळली त्यावर डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने ताशेरे ओढले तुम्हाला लॉकडाऊन वाढवण्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा बी मराठी